त्या हर्षची माणसं अजूनही माझ्या मागावर आहेत. ठीक आहे, जा तुम्ही. पण त्यातले मला काही देईन निरंजन, देणार आहे. आधी पैसे तर घेऊन येशील इथे. आणतो. आणि हो, फॉर गॉड सेक, मला कुठलीही गडबड नकोय. हो बाबा, लय बाबा. बाबा आवाज दे बाबा. राजाराम काका कुठे आहेत? का रे, काही हवंय का? फोन हवा होता. फोन कशाला? फोन करायचा होता म्हणून. कुणाला फोन करायचंय? तुझ्या सगळ्या प्रश्नांना उत्तर द्यायची काही गरज आहे? नाही तसं नाही. मी एक मिनिट, तुझा आणि माझा काय संबंध आहे मला नाही माहित. हा एवढं मात्र निश्चित सांगू शकतो, तू, तुझं बाळ आणि तुझी आई, तुम्ही सगळे माझ्यासाठी अनोळखी आहात. आणि तुमच्यासारख्या अनोळखी माणसांसोबत माझ्याच घरात राहताना मला थोडस अकोड वाटतं. सो प्लीज ट्राय टू अंडरस्टँड माय प्रॉब्लेम. आणि राजाराम काकांचं म्हणशील तर बाबांच्या कामासाठी ते नेहमी आमच्या घरी यायचे, म्हणून मी त्यांना ओळखतो. आणि आता मला थोडस एकटं वाटतंय म्हणून कोणाशी तरी बोलावं असं वाटतंय. मी बोलू का तुझ्याशी? त्याची काही गरज नाहीये. मला माझ्या मित्रांसोबत बोलावं असं वाटतंय म्हणून फोन हवा होता. आपलं प्रेम जर खरं असेल ना, तर मग कितीही संकट येऊत, वादळ येऊत, ते कधीही हरत नाही. काळजी करू नकोस. आता तुला तुझ्या नवऱ्याच्या इच्छेप्रमाणेच वागायला हवं. डॉक्टरने तसं सांगितलं ना? हो. मग तसंच कर आणि खंबीर राहा. ठीक आहे. हवं असेल तर मी येते तिथे. नाही नको, मी सांभाळेन सगळं. अगं मला काहीच कळत नाही घरात काय चाललंय. यांचं म्हणणं माझं लग्न झालंय, मला मुलगा आहे. आणि अगं मला काहीच सुचत नाहीये ग, तू येऊन भेट ना मला प्लीज, इफ यू डोंट माइंड. मी? या यू. एनी प्रॉब्लेम? नाही नाही, प्रॉब्लेम काही नाहीये. पण मग प्लीज ये ना मला भेटायला. अगं मला इथे खूप अस्वस्थ वाटतंय ग, तू आलीस तर खूप बरं वाटेल. प्लीज मला तुझी गरज आहे. आय नीड युअर हेल्प. ओके शार्दूल, आफ्टर ऑल युअर फ्रेंड्स. तुम्ही सगळं जेवून घ्या, माझी मैत्रीण येणार आहे मला भेटायला, प्रियांका. सो मी तिच्या बरोबर जेवायला बसणार आहे. मला हवं तेव्हा मी ताट मागून घेईन. ओके ओके. पण थँक्स, मोबाईल दिल्याबद्दल थँक्स. ठीक आहे. माझ्या मनात जरा पण विचार नाही केला तू. माझ्या पैशासाठी आणि माझ्या शरीरासाठी माझा वापर करून घेतला. इतर कुठलाही आरोप कर माझ्यावर, मी एक वेळ सहन करेन. पण तुझा हा आरोप मी सहन नाही करणार कधीच. मी तुझ्यावर खूप मनापासून प्रेम केलं होतं शारदा, आणि आत्ताही करतोय. मला तुझ्या पैशांमध्ये काळीचाही इंटरेस्ट नाही शारदा, मला फक्त तू हवी आहेस. तू म्हणत असशील तर मी आसावरीला सोडेन, माझं घरदार सोडेन. तुला हवं असेल तर मी जग सुद्धा सोडेन. पण तुझा हा आरोप मी कधीही मान्य करणार नाही शारदा. प्लीज प्लीज मला असं दूर लोटू नकोस प्लीज. नाही हर्ष, आता ते शक्य नाही. आता ती वेळ निघून गेली आणि निघून गेलेली वेळ आणि उडालेला विश्वास पुन्हा कधीच परत येत नाही. मी सगळं विसरले, तुम्ही पण विसरून जा आणि पुन्हा इथे येऊ नका.